नमस्कार मित्रांनो मी, मी पवन देशपांडे तुमचं माझ्या युट्यूब युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो वर्गमूळ ओके कोणत्याही संख्येचं वर्गमूळ आपल्याला पाच सेकंदामध्ये काढता येऊ शकतं ओके हे वर्गमूळ काढण्याची ट्रिक आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत तुम्हाला काय करायचंय फक्त तुम्हाला एक ते दहा या संख्यापर्यंतचे वर्ग पाठ ठेवायचे आहेत ओके एक ते दहा संख्यापर्यंतचे वर्ग सर्वांना माहीत असतात ओके यामध्ये आपल्याला काय लागेल लक्ष देऊन आहे का सर्वप्रथम मी तुम्हाला चार संख्यांचे वर्गमूळ सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पाच संख्यांच्या वर्गमूळाची पद्धत सांगणार आहे ओके चला लक्ष द्या वर्गमुळाच्या बाबतीमध्ये वर्गमोळाच्या बाबतीत वर्ग मित्रांनो सगळ्यात शेवटचे दो दोन अंक पकडायचे ओके दोन अंक हे तुम्हाला वर्गमुळाच्या बाबतीत पकडायचे आहेत आणि तुम्हाला तीन अंक हे घनमुळाच्या बाबतीत पकडायचे आहेत घनमूळ टॉपिकच्या वेळेस मी तुम्हाला घनमूळ बद्दलची डिटेल माहिती सांगेन ओके शेवटचे दोन अंक पाहिले शेवटच्या दोन अंकापैकी एकक स्थानचा अंक कोणता आहे सर सहा हा एकक स्थानचा अंक आहे सहा एकक स्थानी असलेल्या दोन संख्या आहेत सर एक आहे सर चारच्या एक स्थानी सहा आहे दुसरा आहे सर सहाच्या पण एकक स्थानी सहा आहे राईट मग आता सर चार घेतलं आणि सहा घेतलं मान्य आहे का यस सर डेफिनेटली चार घेतलं आणि सहा घेतलं आता पुढं काय करायचं ह्या उरलेल्या दोन संख्यांकडं चला सर नाईन्टी टू आहे नाईन्टी टू पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती नाईन्टी टू पेक्षा लहान वर्ग संख्या सर एटी वन आहे एटी वनचं वर्गमूळ किती सर एटी वनचं वर्गमूळ सर नऊ नऊ घेतला जशा तसा मान्य आहे येस सर घेतला आता सर नऊच्या तर बाबतीत लॉजिक संपलं चार आणि सहाच्या बाबतीत कोणाला घ्यायचं बरोबर चार आणि सहाच्या बाबतीत कोणाला घेतल्यावर ह्या ब्याण्णव ब्याण्णव सोळा म्हणजे नऊ हजार दोनशे सोळाचं वर्गमुळं आपल्याला भेटेल तर सर फक्त एक काम करा काय करायचं हे नऊ संख्या आहे ना ॲज इट इज नऊच्या पुढची संख्या नऊ गुणिले दहा करा सर जी काही संख्या तुम्हाला इथे भेटेल जी काही संख्या इथे भेटेल त्याच्या पुढच्या संख्येनं मल्टिप्लाय करायचं सर नव्वद आलं किती आलं सर गुणाकार नव्वद आपली किती संख्या आहे सर ब्याण्णव आहे सर ब्याण्णव संख्या नव्वद पेक्षा काय सर मोठी आहे ब्याण्णव संख्या त्याच्यामुळं ह्या चार आणि सहा मधला मोठा अंक याच्या पुढे लिहून टाकायचं नाईन्टी सिक्स हे नाईन टू वन सिक्स काय असेल मित्रांनो वर्गमूळ असेल करेक्ट हा पॉइंट क्लिअर आहे का बघा सगळ्यांना राईट चलो आफ्टर दॅट नाईन फोर बाबतीत आपण नाईन फोर झिरो वनच्या बाबतीत काय करायचं सर सेम पद्धतीनं राईट सगळेजण लक्ष देऊन आहे का सेम पद्धतीनं झिरो नाईन हा अंक घ्यायचा वर्गमूळाच्या वेळेस शेवटचे दोन अंक घ्यायचे तीन अंकी संख्या असो चार अंकी असो पाच अंकी असो शेवटचे दोन अंक घ्यायचे शेवटच्या दोन अंकांपैकी एकच स्थानचा अंक व्हायचं सर नऊ आहे एकच स्थानचा अंक नऊ असलेल्या वर्गसंख्या कोणत्या सर तीन आहे आणि सात आहे मग सर तीन आणि सात लिहून टाकला आपण या ठिकाणी डन सर तीन आणि सात लिहिलं आता सर राहिलेला अंक किती नाईन्टी फोर नाईन्टी फोर पेक्षा लहान वर्गसंख्या सर एटी वन एटी वर्ग वर्गमूळ सर नऊ आहे नऊ ला नऊ घेतलं आता सर पॉईंट परत एकदा या सेम निघता सर का सर आता तीन नौ नौ का सात ह्या नऊच्या पुढं काय लिहायचं तर एकच काम करायचं सेम पद्धतीनं नऊ गुणिले नऊच्या पुढचा अंक दहा सर किती आला सर नव्वद आता ह्या नव्वद पेक्षा चौऱ्याण्णव काय सर चौऱ्याण्णव मोठा आहे मग ह्या तीन आणि सात मधला मोठा अंक लिहून टाका सत्त्याण्णव तुमचं काय मिळालं तुम्हाला वर्गमूळ मिळालं पॉईंट क्लिअर या सिम्पल पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही संख्येचे वर्ग काढता येतात काय करायचं तुम्हाला फक्त एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचे वर्ग त्यांच्या एकक एक स्थानी कोणता अंक आहे एवढं माहिती असणं अपेक्षित आहे बरोबर हा प्रश्न मित्रांनो एक मार्गाला कंपल्सरी पाहायला मिळतो बऱ्याच परीक्षेमध्ये राईट पोलीस भरती असेल भरती असेल टेट असेल किंवा इतर कोणत्याही सरळसतेमध्ये हे प्रश्न पाहायला मिळतात चला सर पुढचा प्रश्न इथं तुम्ही दिला आता मला नाईन फोर झिरो नाईन काय करायचं शेवटचे दोन अंक उचलायचे ओके नाईन फोर झिरो नाईन आत्ताच झाला सर डन आता टू थ्री झिरो फोर कट झाला सर टू थ्री झिरो फोर वर्ग का वर्ग मूळ काढताना शेवटचे दोन अंक पकडायचे हे मान्य यस सर शेवटचे दोन अंक पकडले चार कोणाच्या एकक एक स्थानी आहे सर दोन संख्यांचे एकक स्थानी चार आहे एक आहे दोन दुसरा आहे आठ घेतला सर दोन किंवा आठ घेतला ट्वेंटी थ्री पेक्षा लहान वर्ग संख्या सर सोळा आहे सोळाचं वर्ग मूळ सर चार आहे चार घेतलं कट टू कट क्लिअर आता सर चार घेतलं मग मला सांगा सर दोन घेऊ का आठ घेऊ दोन घेऊ का आठ घेऊ मग आता दोन घेऊ का आठ घेऊ तर काम सर एकच काम करायचं चार घ्यायचं ही संख्या आपल्याला मिळाली आहे चारच्या पुढची संख्या गुणिले पाच जसं मागच्या विंतात केलं सेम चार पण सर वीस आपली किती संख्या सर तेवीस तेवीस ही संख्या वीस पेक्षा काय सर मोठी आहे मग ह्या दोन आणि आठ मधला मोठा अंक घ्या फोर्टी एट तुम्हाला उत्तर मिळालं खतम लॉजिक लक्षात आलं का कसं करायचंय तर या सिम्पल वेन तुम्हाला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ शोधता येऊ शकतं राईट एक मार्काचा प्रश्न फिक्स होऊन जातो या पॉईंटमध्ये राईट चला नेक्स्ट परत आणखी एक संख्या मी सांगेन आणि एक संख्या तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राखीव ठेवेन ती कमेंट बॉक्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर द्यायला विसरू नका बरोबर चलो सर एकोणीसशे छत्तीस आहे सर शेवटचे दोन अंक पकडा सर वर्गमूळ म्हणलं की शेवटचे दोन अंक पकडायचे घनमूळासाठी मी परत नंतर व्हिडिओ टाकेन त्याच्यात तीन अंकाचं लॉजिक सांगणार आहे दोन अंक पकडले सर सहा एकक स्थानी कोणाचे सर सहा एकक स्थानी आहे चारच्या चा? आणि सहाच्या घेतला सर चार किंवा ऑब्लिक ऑब्लिकमध्ये एकोणावीस पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे सर सोळा आहे तिचं वर्ग किती आहे सर तिचं वर्ग किती आहे सर चार आहे डन सर ओके चारच्या पुढच्या संख्येनं गुन्हा वीस आला सर आपली संख्या किती आहे सर एकोणावीस आहे एकोणावीस ही लहान संख्या आहे सर म्हणून यातला लहान अंक उचलून लिहून टाका फोर्टी फोर कट टू कट क्लिअर झाला असेल असा अपेक्षा आहे ओके okay, एकदम व्यवस्थित क्लिअर करून घ्या हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे पोरांनो सर टू एट झिरो नाईनचा परत सेम टू एट झिरो नाईन सेम करायचं आपल्याला करेक्ट आहे चला ठीक आहे तुमच्यासाठी एक पुढच ठेवतो टू एट झिरो नाईनच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो बरोबर चलो सर टू एट झिरो नाईनच्या बाबतीत सर शेवटचे दोन आकडे पकडले पकडले सर नाईन कोणत्या आकड्याच्या शेवटी आहे एकच स्थानी आहे सर तीनच्या आणि सातच्या घेतला सर तीन आणि सात घेतला ऑब्लिक मध्ये बरोबर आता मित्रांनो ट्वेंटी एट पेक्षा लहान पूर्ण संख्या सर पाच आहे पंचवीस आहे पंचवीस त्याचं बरोबर ओके सर पाचच्या पुढच्या अंकाने गुणलं सहा पंचे तीस सर तीस पेक्षा अठ्ठावीस कसा आहे सर लहान आहे सर अठ्ठावीस लहान असल्यामुळे तीन आणि सात मधला तीन उचलून लिहून टाकला फिफ्टी थ्री याचं आन्सर आपल्याला मिळालं कट टू कट समजलं का बघून घ्या फिफ्टी थ्रीचं आन्सर आपल्याला मिळून जातं फिनिश नेक्स्ट सर हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी मी कमेंट बॉक्समध्ये राखीव ठेवणार आहे जे विद्यार्थी इथंपर्यंत पोहोचले शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चन करत जाऊयात आपण आता पाच संख्यांच्या बाबतीमध्ये ओके हो हो माया हो पाच संख्यांच्या बाबतीमध्ये सर यावेळेस काय करायचं पाच संख्या असेल काय करायचं काही डोकं लावायचं नाही इथं फक्त दोन संख्या यायचं खरं आहे ना आपल्या बाबतीत वर्गमूळाच्या बाबतीत दोन संख्या घ्यायचं तर लेना दोन संख्या गप घ्या ओके घेतल्या सर ट्वेंटी नाईन घेतलं नाईन कोणाच्या शेवटी आहे सर नाईन आहे मित्र तीनच्या शेवटी आणि सातच्या शेवटी बरोबर त्या तीन आणि सातला दोघाला उचला आणि सात एकशे एक्कावन्न पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती सर एकशे चौवेचाळीस तिचं वर्गमूळ किती आहे सर बारा खतम ओके बारा आहे वर्गमूळ आता सर या बाराच्या समोर तीन लिहायचं का सात लिहायचं काय करू नका फक्त बारा गुणी लिह बाराच्या पुढची संख्या तेरा ओके okay. ते बारा त्रिक छत्तीस हातले तीन बारा एक बारा तीन सर पंधरा एकशे हे काय आहे सर एकशे 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 एकान लहान आहे सर आपली संख्या लहान मिळाली की लहान उचला आणि लहान उचला आणि लिहून टाका एकशे तेवीस या संख्येचं काय मिळतं मित्रांनो वर्गमूळ आपल्याला मिळून जातं खतम पॉईंट क्लिअर व्यवस्थित समजले का बघा एकदा राईट सर नेक्स्ट क्वेश्चन सर सिक्स फोर झिरो झिरो नाईन आहे ओके सर एवढी लाईन नाही नका मारू एवढच फक्त दोन लाईन शब्द घ्या दोन शेवटच्या सर नऊ आहे नऊ आहे म्हणजे सर परत कोण येणार सर फिरसे तीन किंवा सात येणार डन सर सहाशे चाळीस आहे सर सहाशे चाळीस आहे म्हणजे कोण येणार सर सहाशे चाळीस आहे म्हणजे सर सहाशे पंचवीस त्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या येणार एवढी तरी प्रॅक्टिस तुमची झालीच पाहिजे बरं का बरोबर अभ्यास करताय म्हणजे सहाशे पंचवीस हे वर्गसंख्या तीस पर्यंतच्या सगळ्यांना पाठ पाहिजेत सहाशे पंचवीस वर्ग मूळ असणारी सहाशे पंचवीस वर्गमूळ किती पंचवीस आहे घेतला पंचवीस सर सर आता तीन घ्यायचं का सात घ्यायचं आपलं ठरलंय काय पंचवीस म्हणजे सव्वीस करायचं उत्तर येतं साडेसहाशे साडेसहाशे पेक्षा आपली संख्या सर लहान आहे सर सहाशे चाळीस मग लहानच उचला दोनशे त्रेपन्नायचं काय मिळालं मित्रांनो वर्गमूळ आपल्याला मिळालं खतम ओके एवढ्या सिंपल पद्धतीनं आपल्याला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता येऊ शकतं होप सो तुम्हाला हा पॅटर्न बऱ्यापैकी संपले समजलेला असेल काही अडचणीच्यामध्ये येणार नाही तुम्हाला राईट चलो सर आता पुढच्या एक दोन संख्या आहेत त्यापैकी एक मी सांगतो एक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हो साठी ठेवतो हो राईट सर ह्या दोन संख्या शेवटच्या एकक स्थानी पाच आहे एकक स्थानी पाच कोणाचे आहे सर एकक स्थानी पाच फक्त आणि फक्त एकमेव संख्या आहे पाच त्याच्या आहे घेतला पाच सर एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान ओके एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती ओके तर सर एकशे एकोणसत्तर मिळतं आणि ह्याच्या पुढचे एकशे शहाण्णव मिळते एकशे एकोणसत्तर कोणाचं आहे सर तेराचा आहे ना भाऊ एकशे पस्तीस याचं उत्तर झालं संपला विषय करेक्ट आहे एकशे पस्तीस आपल्याला याचं उत्तर मिळून जातं आपलं उत्तर इथं संपून जातं बघा परत एकदा पंचवीस पैकी पाच कोणाच्या शेवटी पाचशे पाच घेतला ओके पाच घेतला नंतर एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे सर एकशे ब्याऐंशी पेक्षा एकशे एकोणसत्तर लहान आहे त्याचं वरून मुळ किती आहे सर तेरा तेराला ठेवून दिलं होमवर्कसाठी एवढा एक प्रश्न तुमच्यासाठी राखीव ठेवत आहे शंभर टक्के उत्तर द्यायचा प्रयत्न करा ओके होप सो तुम्हाला वर्ग काढण्याची पद्धत समजली असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळची पद्धत घेऊयात राईट right? थँक्यू बाय